सांगलीतील वारणा कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळालाय. कृष्णा नदीची पाणी पातळी कमी येत आहे. कोयनेतून 32,100 क्युसेकने विसर्ग चालू आहे. मात्र या परिसरातला पाऊस कमी झालाय. वारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग 6,000 क्युसेकने कमी करण्यात आलाय. त्यामुळे कृष्णा काठावर काहीशी दिलासादायक स्थिती निर्माण झाली. कोयना वारणा धरणासह जिल्ह्यात धुवाधार पावसाने झोडपून काढलं होतं. शनिवारी इशारा पातळी गाठली. परिणामी कृष्णा नदीकाठच्या सांगलीकरांमध्ये पुराची धास्ती होती. अनेक कुटुंबांनी स्थलांतर सुरू केलं होतं. तोपर्यंत धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिले. धोका काही प्रमाणात टळलाय. कोयना धरणातून दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सांडव्यावरील विसर्गात 10,000 क्युसेकने वाढ करून 42,100 क्युसेक विसर्ग होणार होता. पण पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानाची तीव्रता कमी झाल्यामुळे 10 क्युसेकची वाढ स्थगित केली आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून 30,000 क्युसेक विसर्ग चालू आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील 2,100 क्युसेक विसर्गासह एकूण विसर्ग 32,100 क्युसेकने विसर्ग चालू आहे. कोयना परिसरातही पाऊस कमी झाला आहे.